अगदी मी ऑफिसमध्ये पहिल्यांदा फोन केला होता ना तेव्हापासून. माझ्या इथे असण्याचा कॉम्प्लेक्स आलाय का तुला? मी बेटर परफॉर्मन्स देईन आणि मग याची भीती वाटते तुला? प्लीज, भीती मला तुझी आणि तेही परफॉर्मन्स बेसिसवर. प्लीज श्रावणी, तूच तुझ्या परफॉर्मन्सचा जरा विचार कर. तू इथे नोकरी करतेस ते तुझ्या परफॉर्मन्समुळे की तू आबासाहेब चौधरींची लेख आहेस म्हणून? मी काहीच बोलत नाही, तुझा तूच विचार कर. चला धरून चालू की मी इथे अजूनही नोकरी करते ती आबांची लेख आहे म्हणून. पण मग तुला काय प्रॉब्लेम आहे? तू तुझं काम कर ना. नाही, ते मी करतेच आहे. माझा प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं असं आवतरी आणू नको श्रावणी. ते काय सिद्ध करेलच. आणखी काही? आणखीन एकच विचारायचं आहे, निखिलच्या घरी तू परत जाणार आहेस की नाही? स्ट्रेंज, आळंदी असा थेट प्रश्न अजूनपर्यंत आबांनी मला नाही विचारला. अँड हु आर यू टू आस्क मी दिस क्वेश्चन? तुझा काय संबंध? आणि तू माझी मैत्रिणी नाहीयेस, नाही का? माझा संबंध नाही हे करेक्ट आहे, कदाचित माझ्या प्रश्नाचं फ्रेमिंग चुकलं. तू काय विचार केलायस तुझ्या भविष्याबद्दल? प्रश्न बदलला असला ना तरी उत्तर अजून तेच आहे. हाऊ आर यू कन्सर्न? आय एम कन्सर्न बिकॉज तुझ्या येण्यामुळे माझ्या तणीश्रीमध्ये दुरावा निर्माण होतोय. रादर ते तू मुद्दामच करतेस. हे बघ श्रावणी, आमच्या गैरसमज निर्माण. हे हॅलो, काय काय वाटतेल ते आरोप करतेस माझ्यावर? आणि ती तुझ्या लक्षात नसेल ना तर तुला एका गोष्टीची आठवण करून देते. तू या ऑफिसमध्ये पाऊल ठेवण्याआधीपासून श्री माझा मित्र होता आणि यापुढेही राहणार. मला तुझ्यात आणि त्याच्यात गैरसमज निर्माण करण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. म्हणजे श्रीमध्ये इंटरेस्ट आहे? जे शडाप, त्याच्याशी तुझा काहीही संबंध नाही. उगा जास्त शहाणपणा करू नकोस. ए, मी नेहमी काही बोलत नाही ना म्हणून मला बावळट समजू नकोस. श्रावणी रिलॅक्स, जस्ट शडाप, झगडा नको. सिद्धू, चहा आणलायस का ताईंसाठी? मग सांग ना ताईंना. ताई, चाय. जाऊ दे, गेली तर गेली उडत. गेली उडत.